युधिष्ठिराचा संपूर्ण स्त्री वर्गाला शाप कुरुक्षेत्रावर महाभारताचे महाभयंकर युद्ध पार पडले युद्धात युद्धात कौरवांचा पराजय झाला आणि पांडव विजयी झाले या असंख्य योद्धे मारले गेले अगदी पांडवांचे देखील मित्र मुलं नातेवाईक असे अनेक जण मृत्युमुखी पडले आणि म्हणूनच युद्ध संपल्यानंतर त्या सर्वांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर सनातन धर्माप्रमाणे त्या सर्वांना तर्पण देण्यास प्रारंभ करण्यात आला युधिष्ठिर प्रत्येक नातेवाईक भाऊ मुलं यांच्या नावाने तर्पण करत होता सर्वांना तर्पण अर्पण करून झाल्यानंतर युधिष्ठिर तिथून उठत असतानाच युधिष्ठिराची आई कुंती तिथे आली आणि तिने युधिष्ठिराला सांगितले की तुझ्या आणखी एका भावाला तर्पण देणे राहिले आहे युधिष्ठिराने आठवून पाहिले पण त्यांनी सर्वांनाच तर्पण दिले होते तेव्हा कुंतीने इतकी वर्ष मनात दडवून ठेवलेले गुपित सर्वांना सांगितले आणि ते म्हणजे दानशूर कर्ण हा तिचाच मुलगा होता तो पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ होता त्यामुळे त्याला देखील तर्पण देणे हे युधिष्ठिराचे कर्तव्य आहे हे ऐकून युधिष्ठिरासह इतर सर्व पांडव शोकाकुल झाले अर्जुनाला तर आपण आपल्याच मोठ्या भावाला मारल्याचे दुःख झाले युधिष्ठिराला देखील हे सर्व खूप अन्यायकारक वाटले आणि म्हणूनच तो आईला म्हणाला आई तू हे काय केलंस त्यामुळे आमच्या हातून केवढं मोठं पाप घडलं आणि म्हणूनच मी संपूर्ण जातीला शाप देतो इथून पुढे त्या कुठलंही सत्य गुपित रूपाने त्यांच्या मनात फार काळ दडवून ठेवू शकणार नाहीत